प्रतिबिंब या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। या कार्यक्रमांतर्गत आपण महाराष्ट्रातील अनेक महान आणि प्रतिष्ठित व्यक्तींना भेटणार आहोत आणि त्यांचे विचार जाणून घेणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत पुण्यातील सर्वात मोठे डेव्हलपर DS कुलकर्णी सर, त्यांचे विचार आज आपण जाणून घेऊया। सर, आपलं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। नमस्कार। सर, घर बनवून देणं हे म्हणजे लोकांचं स्वप्न पूर्ण करणं आणि आज आपले इतके मोठे प्रोजेक्ट्स आहेत पूर्ण पुणे शहरातच आणि बाहेरसुद्धा आहेत, तर हे लोकांची स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपल्याला काही आनंद किंवा आपला काही अनुभव आहे का? घर हे कसं आवश्यकच गोष्ट आहे अन्न वस्त्र निवारामध्ये। तर आपण कोणाचं तरी एक स्वप्न पूर्ण करण्यात, अडचण दूर करण्यात किंवा त्यांच्या आनंदी जीवनाला कारणीभूत होण्यात आपण कळत न कळत हातभार लावत आहे। हा व्यवसाय पण करतो असं काही आपण त्यांचे रुपकार नाही करत आहेत, ते मला पैसे देत आहेत तर ते माझे रुपकार करत आहेत। पण मध्यमवर्गीयाचं घर हे वेगळी कन्सेप्ट आहे। सगळ्या जगामध्ये म्हणजे भारतामध्ये मी म्हणतो सगळ्यात गरीब सुखी आहे। गरीब खरंच सुखी आहे, त्याला ना डोक्याला त्रास आहे, त्याचा तो बरोबर भागवतो आणि दिलेल्या गोष्टी तो आनंद मानतो। कष्ट त्याला प्रचंड करावे लागतात, श्रीमंताचे प्रॉब्लेम वेगळे आहेत। मग घर कोणाला लागतं? मध्यमवर्गीयांना लागतं। मध्यमवर्गीय कसे शेळीच्या शेपटीसारखी त्यांची अवस्था, धडनं माशी उडवता येते, धडनं आबरू झाकता येते। म्हणजे गरिबासारखं तो बिचारा आहे त्या सहन नाही करणं, अंथरूण पांघरून हातपाय पसरा तो त्याला काही तेवढी म्हणे पण त्याला अंमलात आणता येणार नाही, तो झोपडीत राहू शकत नाही, तो सोशल एथिक्स इगो यातनं धडपडत असतो, श्रीमंतही नसतो। म्हणजे त्याला कायदेशीर घर पाहिजे, बिल्डरनी फसवलं नाही पाहिजे, एजन्सीने लोन दिलं पाहिजे, कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे, प्लॅन पास पाहिजे, 100 क्वेरीज असतात। या 100 क्वेरीजमध्ये बिल्डरला तो खूप वेळा घाबरतो। अशा वेळेला त्याला आपलेपणा नाही, घराला घरपण देणारे माणसं एक विश्वास देऊन आम्ही तो घर देतो। त्यामुळे आमची घरं ही लोकांच्या हृदयात घरं करणारी असतात, बाह्य देखावा त्याच्यामध्ये नसतो। आणि मग अशा प्रकारे लोकांच्या कळत न कळत कळणं आपण त्यांचा एक फॅमिली मेंबर होतो याचा मला अतिशय आनंद मिळतो। जसा प्रत्येक फॅमिलीला फॅमिली डॉक्टर असतो तसं आम्ही त्यांचे फॅमिली बिल्डर होऊन राहतो। तो खूप छान प्रकारे आपण सांगितलं। सर, असं म्हटलं जातं की सक्सेसला कुठेही शॉर्टकट नसतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये इतका मोठा सक्सेस मिळवलेला आहे, तर याच्यामागे कुठली प्रेरणास्थान आहे का किंवा कोणी आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये? सक्सेस पहिलं मुळात सक्सेस हे मान्यावर आहे, सुख हे मान्यावर आहे। यांनी मंगेश पाडगावकरांनी छान म्हणलंय, पहिला अर्धा भरला का सरला, तर आम्ही म्हणतो सरला, भरला नाही, देणाऱ्याने भरपूरून दिलं होतं, मी तो घेऊन टाकला। तर नॅचरली सक्सेस, सुख, समाधान, यश हे मान्यावर असतं, ते सापेक्ष असतं, त्यानं तो विषय वेगळा। पण आज जे काही आहे खरं तर कष्टाशिवाय काहीच नसतं, कारण की आळशी माणसाला काहीच मिळणार नाही। आणि कष्ट करून करून आजारी पडलेलं मी आयुष्यात कोणी पाहिला नाही। श्रीमंत आळशी लोक डॉक्टरच्या बाहेर तुम्हाला लाईनीत बसलेले दिसतील। तर नॅचरली कष्टाला हा पर्याय नाही, पण कष्ट कशाला म्हणायचं? डॅडी, तर लाईफचा पार्ट आहे ना। हातपाय हलवून आता बोलताना मी तुमच्याशी हात आलो तर नॅचरल, आयुष्यातली प्रत्येक नॅचरल गोष्ट देवाने तुम्हाला या पृथ्वी तलावर पाठवलं आहे, ते पोट घेऊन तोंड घेऊन खायला नाही पाठवलं, दोन हात दोन पाय कष्टालाही सांगितलेत त्याने। सो इट्स अ बिकम। माझ्या आईला मी माझा जन्मभर गुरु मानलं आणि आईकडनं कष्ट शिकलो, आईने आमचे भरपूर प्रचंड कष्ट केले, त्यामुळे कष्टाशिवाय मी झोपूच शकत नाही, कष्ट हे माझं व्यसन झालं। आणि जो कोणी प्रामाणिकपणे कष्ट करतो, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला यश हे दोन्ही हात जोडून उभंच राहतं त्याच्यासमोर। सर, आपण खूप छान प्रकारे सांगितलं की कष्ट केल्यावर यश हे आपल्यासमोर असतंच। सर, आपण आज एवढे मोठे डेव्हलपर्स आहात, तितक्या मोठ्या समस्यासुद्धा आपल्याला येत असतील किंवा स्टाफ आहे इतका मोठा, तर त्यांचं प्रेशर आहे, त्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कुठले प्रयत्न करता का किंवा त्याच्यातून सुद्धा माइंड स्टेबल ठेवण्यासाठी आपण काय करता? मुख्य म्हणजे की समस्या निर्माण होतातच कशा, रोजच्या लाईफमध्ये एव्हरी डे इज नॉट ए संडे अशी जी इंग्लिशमध्ये म्हण आहे, ते ही फॅक्ट ॲक्सेप्ट करण्यासारखे, याच्यामध्ये विशेष काही नाही। सो माझ्या दृष्टीने गंभीर समस्या असं काही प्रकार नसतं। आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड येईल, निवडून त्याचं येईलच कसं? मी माझे व्यवसाय प्रामाणिकपणे करताना माझ्यापुढे ज्या काही समस्या राहतात त्या आंब्यासारख्याच मधुर असतात, त्या कधीच धोकादायक नसतात किंवा निवडुंगासारख्या काट्यारी नसतात, त्यामुळे मला हा फारसा प्रश्न पडत नाही। आणि भरपूर कष्ट केल्यानंतर शांत सुखाने झोप लागते, हा माझा दुसरा विषय आहे। सकाळी माझे मॉर्निंग वॉक असतात, अधनमधनं आठवड्यानं 2-3 दिवस मी योगाचे जे काही प्रकार करत असेल ते करतो, आणि ज्यात मला आनंद वाटतो तो आनंद मी घेतो। मला लोकांचे दुःखाचे अश्रू पुसण्यात आनंद वाटतो, त्यामुळे मी अडचणीला धावून जातो। तरुणांना मोटिवेट करायला दर 15 दिवसाला मी व्याख्यान द्यायला जातो आणि मग त्या तरुणांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं उद्याचं भवितव्य, आशा, स्वप्न बघतो, मग माझं मला समाधान मिळतं। त्यामुळे परत समाधान तुम्हाला कशात मानतात त्याच्यावर आहे। कोणाला दगडाला नमस्कार करून होईल, कोणाला कामाला नमस्कार करून होईल, कोणाला चोरी करून समाधान होईल।
समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे, पण चिरकाळ टिकणारं समाधान जे आहे ते दुसऱ्याकरता मदत करून, दुसऱ्याचा मदतीचा हात पुढे करून जे समाधान मिळतात ते वेगळं आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही जगायचा प्रयत्न करतो. संत विनोबांनी फार सुंदर सांगितलं आहे तुम्हाला, प्रकृती संस्कृती आणि विकृती. मला भूक लागल्यानंतर जे मी एक भाकरी खातो त्याला म्हणतात प्रकृती, मला भूक लागली मी एक भाकरी खातो. शेजारी माझं कोणीतरी उपाशी बसलं, गरीब दिसला, माझ्यातली अर्धी काढून देतो मी जरी भूकेलं असलं, त्याला म्हणतात संस्कृती. आणि मला एका भाकरीची गरज असताना दहा दहा भाकऱ्या मी खातोय आधाशासारखा शेजारी बसला त्याकडे बघत पण नाही, त्याला म्हणतात विकृती. त्यामुळे प्रत्येक गोष्टी सापेक्ष आहे. माणसाने प्रकृती धर्म सांभाळताना संस्कृतीचा जास्त विचार करावा आणि मग आयुष्यातलं सुख तुम्हाला मिळतं. खूप छान प्रकारे प्रकृती विकृती आणि संस्कृती या तिन्ही गोष्टी आपण सुख आपल्याला हे मिळणारच आहे. सर, DSK म्हटल्यावरती सर्वांना हे वाटतं की घराला घरपण देणारी माणसं, आणि आज आपण सांगितलं की समाधान हे तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींमधून मिळवू शकता, तर आणखीन कुठले सामाजिक कार्य आपण करता का की जे समाजासाठी उपयोगी आहे? असं जे दिवसभर काम करतो, आता आमच्या तिकडे DSK गप्पा चालल्यात, कालपासून सुरू झाल्यात पुण्यामध्ये, भरपूर गर्दी, मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आत्ता इथे, तर त्यांची सांस्कृतिक बुक बघतो, कोणा मुलांना स्कॉलरशिप दे, गरजूंना मदत कर, पण अशा गोष्टी सांगायच्या नसतात TV वर. पु ल देशपांडे सांगितले, या हाताचा त्या हाताला कळता का, मग तुम्ही देत असाल तर, आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे, या वृत्तीचं असल्यामुळे तुमच्या या प्रश्नाला एवढंच सांगेल की मी आज जो काही आहे तो सुखी आहे. दुसऱ्यांना आणि मगाशीच सांगितलं की जो संस्कृतीमध्ये सुख मानतो, प्रकृती विकृत संस्कृती, त्या मनोवृत्तीचा मी असल्यामुळे, आणि दुसरी माझी कल्पना आहे की आंब्याची कोय पहिले आंबाच उगवेल, निवडुंग नाही, त्यामुळे चांगलं पेरा चांगलं उगवेल अशा विचारत असल्यामुळे सामाजिक कार्य हे काही वेगळी कन्सेप्ट असू शकत नाही. आता तुम्हाला देवाने लागतं किती त्याच्यापेक्षा भरपूर दिलेलं आहे, तर ते तुमचं नाहीच आहे. समाजाचं समाजाला परत दिलं पाहिजे या भावनेने काम करा, काही डोक्याला त्रास नाही होणार. आमचं DS कुलकर्णी फाउंडेशन आहे, DS कुलकर्णी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, असंख्य कामं चाललेली असतात, पण त्याची पब्लिसिटी करण्याकरता ते चाललेली नसतात. तर माझं कर्तव्य म्हणून मी कोणा समाजावर काय दला देतो त्याच्यावर उपकार नाही करत, हे माझं कर्तव्य आहे, ते माझ्यावर उपकार करतात, त्यांनी मला संधी दिली हे काम करायचे या भावनेने करत असल्यामुळे तुमच्या चॅनलला मी नाही सांगू शकत की मी हे करतो ते करतो ते करतो, हे करायलाच पाहिजे, त्यात काही उपकार करता का तुम्ही? तर खूप छान आपण सांगितलेत आपले विचार. आपण नैतिक मूल्य आणि गुण हे आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे, तेव्हा आपण चांगलं किंवा सुखी लाईफ जगू शकतो. तर आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या गुणांची धारणा केली आहेत का? हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे की कसं आहे, असे गुणांची धारणा असं म्हणतात नाही, मगाजपासून जे काही माझे विचार मांडतो आहे तेच विचार. हीच म्हणजे तुमचा प्रश्न थोडासा आध्यात्मिक आहे आणि मला अध्यात्मातलं फारसं कळत नसल्यामुळे मला नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा तुमचा अनुभव की ज्या अनुभवामध्ये किंवा एखादी कुठली अशी सिच्युएशन की तुम्हाला असं वाटलं की हा खरंच देवाने मला इथे मदत केली आहे किंवा तो त्या परमेश्वराने गॉडने मला हेल्प केली आहे. परमेश्वर हा असा आहे की तो 24 तास तुमच्या बरोबर असतोच आणि त्याच्यापुढे हात कधीच पसरायचे नसतात, कारण की परमेश्वराला आपण एकीकडे म्हणतो परमेश्वर आहे तो सर्वज्ञ आहे, मग त्याला कशाला मागायचं भिकाऱ्यासारखं, आणि ते काही दुकान आहे का, काहीतरी टाका आणि काहीतरी मागा. तर नॅचरली परमेश्वर हा सर्वज्ञ असतो. परमेश्वर जो जो धडपडतो, जो जो कष्ट करतो आणि जो आंब्याची कोय लावतो किंवा जो खरं काम करतो त्याच्या मागे सदैव उभा असतो. त्यामुळे परमेश्वर आत्तापर्यंत आपण तुम्ही ज्याला काही सक्सेस म्हणतात जे काही म्हणतात ते तुम्हाला नेहमी परमेश्वराने लायकीपेक्षा जास्त दिलेलं असतं. आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय, मला इथे 4 लोकांच्या समोर नेत आहे, हे परमेश्वराने माझ्या लायकीपेक्षाच मला दिलं आहे. सर, परमेश्वर ही श्रद्धा आम्ही मानतो, परमेश्वर आहे आणि तो सतत आपल्याबरोबर आहे. म्हणून तर या आपण जे काही आपण लौकिक अर्थाने म्हणतो की या स्टेजला आलं आहे, या स्टेजला आलं म्हणजे काय रे बाबांना हा माणूस बाबा फटकळ असेल, बोलायला तिरकस असेल, तापट असेल, पण हा फसवणार नाही, हा खोटा नाही. आम्ही मला नेहमी म्हणतो, मी आयुष्यामध्ये मला एकच शब्द आवडेल की मला कधी मी मेल्यानंतर कोणी असं म्हणतं का मला की हा माणूस कृतज्ञ होता. कृतज्ञ ज्ञानेश्वरातला ज्ञ आणि घलनं हा खूप फरक आहे. मला ज्ञानेश्वरातला ज्ञ व्हायला आवडतं, घलनं कधीच आवडणार नाही, आणि आयुष्यावरची तीच तळमळ आहे. त्याच्यामुळे हे जे गुण का दुर्गुण म्हणता येत नाही, माणूस रिॲक्ट होत राहतो, आरेला कार्य करतो, कदाचित टाचणीला हात लागला तर पटकन बोट मागे घेतो, मेणबत्तीच्या जवळ बोट नेलं, विस्तवाला भाजलं तर रिॲक्शन बोट मागे नेतो, ते दॅट इज अ बट नॅचरल रिॲक्शन. या सगळ्या नॅचरल रिॲक्शन करताना चूक केली तर चूक केली म्हणून प्रामाणिकपणे नुसतं कबूल करू नका, ज्याची चूक केली त्याची चूक दुरुस्त होईल तर करा, परत ती चूक करू नका.
हा दुसरा एक आयुष्यातला प्रश्न आहे. त्यामुळे चुका हा माणसाच्या आतनं होणार, मनुष्य धर्म आहे, त्या चुका परत परत होऊ नये एवढीच काळजी घ्यायला पाहिजे. सर, आपण आपल्या जीवनामध्ये एखादं ध्येय किंवा उद्देश तुमच्या जीवनामधलं काही सांगू शकता? मी एवढंच विचार करतो की माझ्यापासून कोणाला त्रास होणे, होता येईल तेवढं देता यावं. त्यामुळे मी कधीच आयुष्य काहीतरी मोठा एम मोठं असं करून दिलं नाही. देवाने जे आज मला दान दिलेले आहेत तेच मला घ्यायचं आहे. आणि माझ्या आयुष्याचं प्रिन्सिपल सिम्पल आहे. माझं आयुष्याचं प्रिन्सिपल रानातल्या झऱ्यासारखं आहे. रानातलं झरा म्हणजे तुम्ही कधी पाहिलं असेल ते खळखळ आहे. पुण्यातले झरे सोडून ते सगळे नागझरी झाले आहेत. कुठल्याही शहरामध्ये सगळे घाण आणि नाले झाले आहेत. पण आधी तुम्ही जंगलात गेलात तर रानातला झरा वाहत असतो, स्वच्छ असतो, सुंदर असतं, निर्मळ असतं, असं पाणी पिऊशी वाटतं. देवाने आपल्याला पृथ्वीतलावर पाठवलं तर त्या रूपात पाठवलेलं होतं, त्यात घाण मिसळून देता कामा नये. पाणी पाण्यासारखंच राहतं, त्या पाण्याला दुसरे बिघडवतात. तर रानातला जसा निर्मळ वाहत असतो तो नागमोडी वाहतो, सरळ नसतो रेल्वेच्या रुळाचा. रेल्वेचे रूळ पण वागतात वळतात, तर नागमोडी तो वाहत असतो. तसं आपलं आयुष्य नागमोडी आहे, नाकासमोर नाही आहे. आणि मग नागमोडी वाहता वाहता तो काट्याकुट्यातनं वाहतो. रानात जातो तेव्हा त्याला काट्याच्या फांद्या लागतात, फांद्या खाली पडल्यात, काटे त्याला आहेत. त्याच्यानं जेव्हा ते पाणी वाहतं तेव्हा त्याला ते काटे टोचत नाही, त्याला गुदगुले होतात, तुषार उडतात. असे आयुष्य तसंच आहे. रानातल्या खासकळ्या जाताना माझ्या आयुष्यात जेव्हा काटे लागतात तेव्हा काटे टोचत नाही, ते तुषारासारखे उंच उडतात, असे तुषार उडतात छान. पुढे दगडधोंडे लागतात, दगडधोंडे लागतात, रानातला झरा दुखत नाही, त्याच्या पायाला लागत नाही. त्याच्यातून तो खळखळ 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 असा आवाज करतो, जीवनाचं संगीत तयार करतो. आपल्या आयुष्यामध्ये असे दगडधोंडे येतील त्यातनं जीवनाचं संगीत तयार करा म्हणून का अरे किती अडचणी आल्या, किती दगडधोंडे आले. पुढे मोठा धोंडा त्याच्यामध्ये अडवा येतो, मोठा धोंडामध्ये येतो अडवा येतो, तेव्हा रानातला झरा तिथे थांबत नाही, बाजूला वाट काढून तो निघून जातो. कारण त्याचं ध्येय असतं समुद्राला जाऊन मिळवायचं, तुमची इतिश्री कुठे आहे. तसं जन्माला येताना प्रत्येकाचं ध्येय पॉझिटिव्ह पाहिजे की येस मला या समाजाच्या गंगेत मिसळायचं आहे. जे काही ज्याने दिलं ते इको पॉईंटसारखं परत दिलं पाहिजे, आपल्या एकट्याचं नाही आहे. तो होतो होईल तेवढं विशाल सागराला मिळा, विशाल मनासारखे राहा. आणि हे करताना जेवढे मध्ये अडथळे येतील त्याला अडथळे न म्हणता त्याच्यातनं तुषार आनंदाची कारंजी किंवा जीवनाचं संगीत मिळवा, या एका ध्येयाने मी काम करत असतो. 2020 भारत ही महासत्ता होईल असं म्हणतात, कशाच्या जीवावर होणार, केवढं प्रचंड करप्शन आहे. आणि या करप्शनच्या अगेन्स्ट एक अण्णा हजार उभे राहतात, तरुण रस्त्यावर येतात, पण ती संघटित शक्ती खरोखर क्रांती करेल का? फ्रेंच रिव्हॉल्युशनसारखं इथं होईल का? हजार वर्षाची गुलामगिरी आमच्या डोक्यावर बसलेली आहे. आम्ही कधी सारा या बंड केला आहे, आम्ही षंड आणि थंड असतो. त्यामुळे खूप काळजी वाटते की कसं होईल. आणि मग नुसते राजकर्त्यांनाही दोष देऊन चालत नाही. जेव्हा रामराज्य होतं तेव्हा जशी राजा तशी प्रजा असं म्हटलं जायचं. आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जशी प्रजा तसंच तुम्हाला राजा मिळणार आहे. कशाला दोष देता ब्युरोक्रॅटला आणि राज्यकर्त्यांना, तुम्ही भ्रष्टाचार करता. आपण जनता काय करतो, आपल्या लायकीचं सरकार आपण निवडून देतो. तुमच्यातले किती जणं व्होटिंगला जातात, किती जणं चांगल्या उमेदवाराच्या मागे उभे राहतात? 40, 42, 43, 45% व्होटिंग होतं, 48% होतं, 52% होतं. बाकीचे लोक इलेक्शनच्या दिवशी रजा मारून सुट्टी मजा करायला जातात. हाऊ इट इज पॉसिबल, हा देश कसा घडेल? तरुण काय करताय? तरुणांनी चौथाहून बाहेर यायला पाहिजे, शपथ खायला पाहिजे की मी भ्रष्टाचार करणार नाही आणि होऊन देणार नाही. हे जेव्हा तुम्ही कराल आणि इन्व्हॉल्वमेंट होईल तेव्हा होईल. पण काय बघतो आजचे तरुण काय आणि आजचे श्रीमंत लोक काय? मुंबई पुण्याच्या एक्सप्रेसवेला मर्सिडीज, BMW, व्हॉल्वो, काय काय लाईन लागली मोठ्या मोठ्या गाड्यांची. त्या गाड्यातनं जातात, काच खाली करतात, खाली बटन दाबून काच खाली होते, हँडल नाही मारावं लागत, आणि काच खाली करून पाण्याची रिकामी बाटली रस्त्यावर फेंकतात. अरे सुशिक्षित माणसं पानपराकच्या जर्द्याच्या पिशव्या त्या प्लॅस्टिकच्या रस्त्यावर फेकतात, थंड हवेच्या ठिकाणी जातात जिथे जंगल वाचवायला पाहिजे ते सबंध प्लॅस्टिकमय करून टाकतात. हे सगळे श्रीमंत सुशिक्षित लोक तरुण पण याच्यामध्ये असतात. कोण यांना शिकवणार कसा हा देश वाचवायचा, कसं या प्रदूषणापासून प्लॅस्टिकचं असो नाही तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण असो कसं वाचवायचं? तर तरुणांना तुमच्या हातात आहे, तुम्ही जागे व्हा. मग पहिली शपथ का की मी रस्त्यावर थुंकणार नाही, रस्त्यावर प्लॅस्टिक टाकणार नाही, मस्ती करणार नाही. आणि मग स्वतःपासून सुरुवात करा. मग मी पैसा खाणार नाही, मी पैसा देणार नाही. रेल्वेमध्ये गर्दी आहे, TC जाऊन पटतात काही तिकीट जर हे पैसे घे मला जागा दे. शाळेत पोरगं 5 वर्षाचं झालं की शाळेत जाऊन देतात, डोनेशन देतं, 2 लाख माझ्या मुलाला ॲडमिशन दे. हे थांबलं पाहिजे, हे थांबलं तरच हा देश सुधरू शकेल. खूप छान विचार आपण सगळ्यांसमोर मांडलेत. परंतु पूर्वीच्या काळी किंवा आधीच्या काळामध्ये एखादा आदर्श व्यक्ती डोळ्यांसमोर होता, जसं महात्मा गांधीजी किंवा आणखीन लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू असे महात्मे होते की ज्यांच्याकडून आपण काही प्रेरणा घेऊ शकतो. महात्मे झाले आमचे पु ल देशपांडे सांगून गेले की मुलांना कुठे डोकं ठेवायला सांगू असे पाय सापडत नाही. एखाद्याला नमस्कार करतो कोणाच्या पायाला हात लावायचा असे सापडत नाही, हे दुर्दैवाची स्थिती आहे. पण अशा यातनं आज न उद्या कोणी चांगले निष्पन्न होतील. परत शिवशाही हो, शिवाजी महाराजांचं राज्य इथे येऊ,
परत एकदा या देशामध्ये वीर विनायक दामोदर सावरकर जन्माला येवत, परत महात्मा गांधी येवत, परत बाबासाहेब आंबेडकर येवत, ही सगळी लोक परत जन्माला यावत आणि जन्माला आल्यानंतर त्यांचा त्यावेळेला जशी उपेक्षा झाली तशी उपेक्षा न होता तरुणांनी त्यांना फॉलोअप करावं आणि असे पाय परत सापडावं अशी माझी अपेक्षा आहे। आता रोल मॉडेल खरंच आपल्याकडे फार रेअर आहे, पण असं म्हणून चालणार नाही। आजचा जर तरुण हा भडकून उभा राहिला आणि हा देश घडवायचा म्हणला तर त्यांचे रोल मॉडेल ते स्वतःच असतील। आज कोणालाही तुझा तूच आध्यात्मिक गुरु बनशील आणि तरुण हा आध्यात्मिक गुरु होता होता स्वतःचा रोल मॉडेल बनेल। आध्यात्मिक कसलं, मी देवदेव किंवा मी योगा नाही म्हणत आहे। आध्यात्मिक हे की माझा देश आहे, माझं काम आहे, माझी पृथ्वी आहे, हे सर्व माझं आहे, माझं समजून मी करेल, भ्रष्टाचार करणार नाही आणि जीव टाकून या देशाकरता मरेल असं ज्या क्षणी तरुणांना वाटेल तेव्हा प्रत्येक तरुण स्वतःचा रोल मॉडेल होईल आणि परत या भारतामध्ये शिवाजी महाराज जन्मतील, महात्मा गांधी जन्मतील, वीर विनायक दामोदर सावरकर जन्मतील किंवा बाबासाहेब आंबेडकर जन्मतील आणि हा देश सुजलाम सुफलाम होईल। आशाही केलीच पाहिजे, पॉझिटिव्ह विचार धरलाच पाहिजे, निराश होऊन चालणार नाही। म्हणून तर मगाशी रानातला धरा दिला तसं शेवटी सगळ्या तरुणांचं भवितव्य पाहिजे की हा देश महान करेल, मोठा करेल आणि आपले आपण स्वतंत्र आदर्श नाही। असे असे सावरकर, गांधी किंवा लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे लोक आत्ता का दिसत नाही, आहेत, लपले आहेत, पण काळ्या ढगामधून तो पांढरा सूर्याची किरणच बाहेर येत नाहीत। या तरुणांतच लपलेले आहेत, त्यांना कोणीतरी प्रगल्भता द्यायला पाहिजे। सावरकरांसारखे हाल परत कोणाचे होता कामा नये। गांधींसारख्यांना ज्या प्रकारे लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अंतही झाला तसं परत होता कामा नये। लालबहादूर शास्त्रीसारख्यांना लांबचं आयुष्य देवान दिलं पाहिजे। तर ही तरुण लपलेले आहेत, पण हे तरुण लपलेले आहेत की आम्हाला खात्री की आज न उद्या येतील। आत्ता हे भ्रष्टाचाराच्या काळोख्याने, स्वार्थी दुनियाच्या काळोख्याने, स्वार्थ 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 म्हणजे विकृती, मगाशी म्हणाले अदाशी यांना भस्म्या झाला आहे। किती खातात यांना झेपतच नाही एवढे खातात, मग पैसे खातात असं नाही, प्रत्येक गोष्ट खातात, भूखंड खातात, पैसे खातात, काय खात नाही ती लोकं। तर अशा प्रकारे या आदर्शातनं असं वाटतं की हा काळा ढग जाईल आणि काळे ढग जाऊन एक दिवशी हे बाहेर येतील असं वाटतं। तर रामराज्य आता या सृष्टीवरती कसं येऊ शकतं किंवा आपली याच्या मागची संकल्पना काय आहे? रामराज्य यायला परत रामाने जन्म घ्यावा लागेल की जो आता अशक्य आहे, आता लोकराज्य आहे, प्रजेतनंच राम तयार होणार आहे। त्यामुळे प्रजांनी त्याची जर बुद्धी बदलली, विचार बदलले, त्यांनी प्रकृती आणि संस्कृती हे दोनच धर्म सांभाळले तर रामराज्य निश्चित येईल। त्यांच्यातली विकृती दूर गेली पाहिजे आणि विकृती ज्या क्षणी दूर होईल, शिक्षणाने विकृती दूर जाते का? नाही। मला असं वाटतं की कदाचित तुमच्या ब्रह्मकुमारीसारख्या संस्थांनी, आध्यात्मिक विचारांनी यांची जर मन साफ केली, यांना जर ती मन साफ झाली तर कदाचित याच तरुणांना पॉझिटिव्ह विचार सुरू होतील। तुमच्यासारख्या संस्था या मोठ्या प्रमाणात वाढल्या पाहिजेत, तुमच्यासारख्या संस्थेमध्ये भरपूर तरुण यायला पाहिजेत। तरुणांशिवाय पर्याय नाही। कित्येक संस्थांतनं साठीच्या पुढचे माझ्यासारखे म्हातारे लोक असतील तर आम्ही काय देणार? तरुण पुढे यायला पाहिजे। आम्ही तडफड बडबड एवढीच करू शकतो, पण तुम्ही जे काही शिकवता ते आध्यात्मिक, आणि मला अशी खात्री आहे, तुम्ही माझ्या शेजारी बसल्या, समोर कॅमेरामन आहात, तुम्ही सगळे तरुण आहात, सगळा भारतातला तरुण वर्ग अशा चांगल्या मार्गाकडे जाऊया आणि चांगल्या मार्गातनं एक धवल क्रांती करूया आणि त्या धवल क्रांतीतनंच उद्याचा राम तयार होईल अशी मला खात्री आहे। सर, खूप छान प्रकारे आपण सांगितलं की तरुणांनी आज पुढे यायला पाहिजे किंवा तरुणांसाठी एक तुमचा संदेश खरंच मोलाचा ठरेल। आज आपण आपला इतका अमूल्य वेळ दिला तर आपलं खूप खूप धन्यवाद। धन्यवाद।